नमस्कार, माझं नाव विलास प्रभाकर खंदारे. मी हेमंत खंदारे. माझे नाव बसवराज कृष्णाप्पा करणावर. शेती माझ्याजवळ द्राक्ष शेती 3 एकर आहेत. यासाठी मी आज अभिमान वाटावा असा आयशर कंपनीचा ट्रॅक्टर विकत घेतला आहे. आज एक नसून मी 2 ट्रॅक्टर विकत घेतले आहे. माझ्या काकांसाठी पण तो घेतलेला आहे. या गोष्टीचा अभिमान वाटतो. या कंपनीने आतापर्यंत बऱ्याच वर्षापासून ट्रॅक्टर दिलेले आहेत. शेतीसाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. आज त्याचा एक नवीन आविष्कार 280 हा जो ट्रॅक्टर लॉन्च झाला आहे, तो ट्रॅक्टर द्राक्ष शेतीला परत एक चांगलं जीवन देणारा ट्रॅक्टर ठरणार आहे. आतापर्यंतचे अनेक आम्ही ट्रॅक्टर वापरलेत, परंतु यात नवीन काही ज्या गोष्टी आहेत ॲड केलेल्या किंवा ज्या प्लस केलेल्या त्यांनी म्हटलेल्या आहे, त्या खऱ्या आणि योग्य उतरलेल्या आहेत असं मला वाटतं. याचा डेमो जेव्हा बघितला, त्यावेळेस डेमोच्या वेळेस ट्रॅक्टरमध्ये असणाऱ्या ज्या काही नवीन बाबी अनुभवायला मिळाल्यात, त्या म्हणजे ट्रॅक्टरमध्ये असणारे जे ताकद आहे, त्याचबरोबर ट्रॅक्टरची जी वापरण्याची किंवा टर्निंग रेडियस आपण ज्याला म्हणतो, तो भाग एक त्याच्यात चांगला आहे. स्प्रेईंगच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर द्राक्ष शेतीला वरदान ठरणारा हा ट्रॅक्टर का म्हणावा लागेल, कारण लोडचा जो प्रॉब्लेम येतो किंवा मशिनरीच्या वेळेस ज्या ड्रॉपलेट्सचा प्रॉब्लेम येतो, स्प्रेईंगच्या वेळेस जो प्रॉब्लेम येतो, RPMचा जो लो RPMचा प्रॉब्लेम येतो, सगळ्यात कमी लोडचा तो RPMचा प्रॉब्लेम याच्यात सॉल्व्ह केलेला असून हा ट्रॅक्टर खरंच द्राक्ष शेतकऱ्यांसाठी एक चांगला मदतगार सिद्ध होणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी एक नव्हे या ठिकाणी 2 ट्रॅक्टर बुकिंग केले नसून आज मी खरेदी करून माझ्या घरी शेतावर घेऊन जात आहे. धन्यवाद. मी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझी शेती 5 एकर आहे. मी पूर्ववंशम परंपरा शेती करतो. या ट्रॅक्टरबद्दल मला 20-25 वर्षापासून याची माहिती आहे. आयशर हा भारतातील पहिला ट्रॅक्टर निर्मिती झालेला ट्रॅक्टर आहे. याच्यापासूनच आयसरपासूनच सर्व ट्रॅक्टरची निर्मिती झाली आहे. ह्या ट्रॅक्टरचा PTO गेअर बॉक्स आणि याची चालण्याची क्षमता, डिझेल पॉवर, याच्यात सर्व एकदम टेक्नॉलॉजी खूप सुंदर आहे. माझ्याकडे अनेक ट्रॅक्टर असताना सुद्धा मी याची खूप गुणवत्ता बघितली आणि आत्ता मी या समयाला 2 ट्रॅक्टर बुक करून आता आज ह्या तारखेला घेतले आहे. माझ्याकडं भरपूर वर्षापासून गेले 75 पासून द्राक्षाची शेती आहे. शेती आहे, भाजीपाला आहे, तंबाटे, कारले, भोपळे हे सर्व पिकं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे द्राक्ष शेतीमध्ये हा उत्तम प्रकारे फवारणी करू शकतो, ॲडजस्टमेंट करू शकतो. 6x6 5x4 कडाला साईडला वळवण्यासाठी त्याचा पॉवर, PTO कमी जास्त होत नाही आणि फवारणी करताना एकसारखी 4 कोपऱ्यांना लागते. म्हणून हा ट्रॅक्टर सर्वातून चांगला आहे. मी याचा डेमो घेतला आहे. बऱ्याच वेळी एक वर्षापासून याच्या ऑब्झर्वमध्ये होतो. हा ट्रॅक्टर बघितला आहे, मी स्वतः चालवलेला आहे आणि ह्या ट्रॅक्टरमुळे माझी शेतीचं उत्पन्न बी वाढलं आहे. या शेतीपासून मशागतीसाठी ह्या ट्रॅक्टरने कुठली अडचण आली नाही. सर्वात महत्त्वाचं याच्या डिझलची बचत झालेली आहे. आणि हा ट्रॅक्टर मला आवडल्यामुळे तुम्ही पण घ्या आणि लोकांना पण सांगा की याचा डेमो घ्या, प्रत्यक्ष चालून बघा आणि मगच खात्री करा. मी केली आहे, तुम्ही पण करा. माझं द्राक्ष शेती 25 एकर आहे. माझ्याकडं सर्व प्रकारचे ट्रॅक्टर आहेत, सर्व कंपनीचे ट्रॅक्टर आहेत, तरी पण ते एवरेज न देत नसल्यामुळं मी 280 हे ट्रॅक्टर काय आहे ना, हे ट्रॅक्टर मी चॉईस केलेलं आहे. आणि माझ्यात डेमो घेऊन स्वतः मी 400 लिटरचा चिमा वापरून एवरेज काढून ते ॲक्सिलेटर वगैरे ड्रॉप होत नाही, एक आड एक पट्ट्याला वळतं आहे गाडी, एक नंबर आहे. बसण्यासाठी व्यवस्था पण चांगली आहे आणि टर्निंग पॉईंट पण एक नंबर आहे आणि PT शॉफ्टचं पण रिलेशन जास्त आहे. त्यामुळं हे ट्रॅक्टर मला आवडलेलं आहे. आज मी हे ट्रॅक्टर घेतलेलं आहे. तरी माझ्या मित्रांनी, सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी बंधूंनी हे ट्रॅक्टर आवर्जून घ्यावं. ते पण मायलेज व्यवस्थित आहे, त्याचं एवरेज भरपूर आहे, म्हणून भविष्यात एवरेजची गरज आहे. एवरेज नसल्या कारणामुळे दुसरे ट्रॅक्टर घेऊ नये. तरी हे एवरेज जास्त आहे, तरी सगळ्यांनी हे ट्रॅक्टर वापरावे अशी माझी विनंती आहे शेतकऱ्यांना. ह्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं इंजिन एक नंबर आहे. हे ट्रॅक्टर वळवताना त्यानं अगदी व्यवस्थित जाते. ह्याचं पेअर पार्टचा खर्च कमी आहे. शोरूमला फोन केल्या 2 तासामध्ये याचं काहीतरी प्रॉब्लेम आलं तर सॉल्व्ह करून जातात, ह्याची मला पूर्ण गॅरंटी आहे.